महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार अशी उत्सुकता होती. अखेर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना रिंगणात उतरवण्यात आलंय. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजप चौथा उमेदवार देईल अशा चर्चा सुरू होत्या. अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आणखी एक उमेदवार देणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्याचबरोबर निवडणूक बिनविरोध होईल असं देखील ते म्हणाले होते. असं असताना आता ही निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत शंका निर्माण झाली आहे. एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपल्याकडे 10 आमदारांच्या सहीचं पत्र असल्याचा त्यांचा दावा आहे. विश्वास जगताप असं त्या उमेदवाराचं नाव असून तो पुण्याचा रहिवासी आहे. आपल्याला 10 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील जगताप यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्ज दाखल करताना भरण्यात येणारी 10,000 रुपयांची अनामत रक्कम देखील भरलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जरांगे पाटलांचे समर्थक असल्याचा जगताप यांचा दावा आहे. जगताप यांच्या या उमेदवारी अर्जामुळे आता निवडणूक बिनविरोध होणार का असा प्रश्न आहे. जगताप पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आलेल्या या अर्जांची छाननी लवकरच होईल. ही छाननी झाल्यानंतर जगताप यांचा अर्ज वैध ठरतो का हे पाहावं लागणार आहे. अर्थात जगतापांच्या अर्जामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.